हॅलो फ्रेंड्स, आज आपण देवतारा एंटरटेनमेंट यांची जी वेबसिरीज आहे हॅशटॅग प्रेम गेम याचा पहिला एपिसोड काल रिलीज झाला आहे. त्या एपिसोडबद्दल आपण या भागात बोलणार आहोत, त्या एपिसोडचा रिव्ह्यू करणार आहोत. पण त्याआधी जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी माझं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या चित्रपटांचे, नाटकांचे, वेबसिरीजचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर फिल्म मेकिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेणार आहोत आणि फिल्म विषयी असलेलं खूप सारा ज्ञानाचा भंडार आपण या चॅनलच्या माध्यमातून उघडं करणार आहोत. सो माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हॅशटॅग प्रेम गेम या वेबसिरीजच्या पहिल्या भागाबद्दल जर बोलायचं झालं तर पहिला भाग हा सगळे कॅरेक्टर्स म्हणजे या वेबसिरीजमधले महत्त्वाचे जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरची एक ओळख करून देणार होता. म्हणजे बोलायचं झालं तर प्राजिता, ज्यांची आपण मुलाखत घेतली होती, तुम्ही सगळ्यांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला, त्यांचं श्रुती नावाचं कॅरेक्टर आहे, हे खूप फ्लर्टी कॅरेक्टर आहे. म्हणजे मुलांना खेळवत राहणाऱ्या मुली असतात ना, त्या टाईपचं हे कॅरेक्टर आहे. म्हणजे एकाच वेळी दोन दोन मुलांसोबत फोनवर बोलणं किंवा स्वतःच्याच धुंदीत असणं आणि फ्लर्ट करायला आवडणं असं हे कॅरेक्टर आहे. या वेबसिरीजमधलं दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे यश. यश हे कॅरेक्टर सुद्धा मुख्य आणि महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. यश हा एका खूप मोठ्या बिझनेसमनचा मुलगा आहे आणि त्याच्या वडिलांचा त्याच्यावर खूप सारा विश्वास आहे की हा मुलगा नक्कीच त्यांचा बिझनेस पुढं नेईल, नक्कीच काहीतरी आपल्या बिझनेसमध्ये यश मिळवून देईल, म्हणून कदाचित त्याचं नाव यश ठेवलेलं असावं या वेबसिरीजमध्ये. हे दुसरं कॅरेक्टर आहे. खूप छान पद्धतीने या दोन्ही लीड कॅरेक्टर्सची इंट्रोडक्शन या वेबसिरीजमध्ये झालेली आहे आणि एकंदरीत वेबसिरीजचा ग्राफ की वेबसिरीजमध्ये पुढं काय असणार आहे याची चुणूक या एपिसोडमधून आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर तिसरं आणि महत्त्वाचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलंय ते म्हणजे कृतिका. कृतिका ह्या वेबसिरीजमधलं अँटागॉनिस्ट म्हणजे ज्याला आपण विलन म्हणू शकतो असं कॅरेक्टर आहे की जिला फक्त आयुष्यात पैसाच खूप महत्त्वाचा आहे आणि ती पैशासाठी काही करू शकते. तिच्या वडिलांची सुद्धा खूप सारी प्रॉपर्टी आहे पण तिचे वडील देखील खूप हुशार आहेत की ते सहजासहजी तिला प्रॉपर्टी मिळवून देणार नाहीत. वडिलांच्या काही अपेक्षा आहेत बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने, ते कृतिकाकडून पूर्ण करू पाहतायत असं हे या वेबसिरीजमधलं तिसरं कॅरेक्टर आहे कृतिका. आता या तिघांचं एक लव ट्रँगल तयार होणार आहे की काय हे या वेबसिरीजमध्ये आपण जसं पुढं पुढं जाऊन तसं कळेलच. त्यानंतर मला असं वाटतं की प्राजिता यांनी जो या वेबसिरीजच्या माध्यमातून उपक्रम चालू केलेला आहे की बऱ्याच नवोदित कलाकारांना त्या संधी देत आहेत, म्हणजे यांची टेक्निकल टीम पूर्णपणे नवीन आणि काही काही जणांचं पहिलंच काम असं आहे, पण असं वाटत नाही ही वेबसिरीज बघताना की त्यांचं पहिलं काम आहे. हा, काही त्रुटी असतील पण पहिलंच काम आहे, त्यामानाने हे खूप उत्कृष्ट आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. वेबसिरीजचा पहिला एपिसोड तर संपलेला आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग अशा नोटवर संपलेला आहे. ती इंटरेस्टिंग नोट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला देवतारा एंटरटेनमेंटवर जाऊन हॅशटॅग प्रेम गेम ही वेबसिरीज बघावी लागेल. या वेबसिरीजचे दर गुरुवारी आणि रविवारी असे एपिसोड प्रदर्शित होणार आहेत, तर तुम्ही देवतारा एंटरटेनमेंट या चॅनेलवर जाऊन हॅशटॅग प्रेम गेमचा पहिला एपिसोड नक्की बघा. कसा वाटला हे मला देखील कमेंट करून सांगा आणि देवतारा एंटरटेनमेंटला देखील सबस्क्राईब करा आणि फिल्मी एंटरटेनमेंटला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण मराठी यूट्यूबचा जो हा एक दुर्लक्षित म्हणणार नेहमी पण मराठी यूट्यूबचा हा जो काही भाग आहे तो त्याच्यावर प्रकाश ज्योत टाकण्याचा माझ्या परीने मी थोडासा प्रयत्न करणार आहे. एक छोटासा खारीचा वाटा मी उचलणार आहे. तर माझं देखील चॅनल सबस्क्राईब करा, देवतारा एंटरटेनमेंटचं चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या वेबसिरीजचे, फिल्म्सचे, नाटकांचे रिव्ह्यूज जाणून घेण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या महिन्यात खूप सारे पिक्चर नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहेत, वेगवेगळ्या भाषांमधले रिलीज होत आहेत, मराठीच फिल्म्स खूप कमी रिलीज होत आहेत.
बघूया, मला खूप उत्सुकता असते मराठी फिल्म्सचे रिव्ह्यूज देण्याची, पण मला मल्याळम, तेलुगू, तमिळ, इंग्लिश या फिल्म्सचे रिव्ह्यूज द्यावे लागतात. लवकरात लवकर मराठी फिल्म्स देखील रिलीज होऊन देत आणि मला त्याचा रिव्ह्यू जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं देता येऊन देत.